रस्त्यातून एका 45 वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित नंदकुमार बुरंगे व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या शेताच्या वहिवाटाच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान 26 मे रोजी दुपारी 3:30 सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्ख्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनी देखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे यांनी राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी 2 जून रोजी दुपारी 1:30 सुमारास नोंदवली. विशेष म्हणजे यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादवीचे कलम 269, 270 त्या पश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.